अरे बाप रे, लोक झोपेत असतं ना सरकार नाही नाही, पण त्यांनी त्यावेळेस काय सांगितलं, अजित पवारांनी माझ्या नादी लागू नये, मी कसा आहे कसा आहे सांगितलं नाही ना, त्यांनी सांगितलं तुम्हाला, त्याच्यामुळे तो मोठे माणूस आहे, त्यांच्याबद्दल बोललो तर त्यांचं ते म्हणालेले आहेत की जर मी जर बोलायला लागलो तर फार फटकळ आहे, अमकं आहे तमकं आहे, कशाला उगीच त्यांच्या नादी लागायचं, आपलं दुरून डोंगर साजरे. सरकार कोसळलं? अरे पण मी वाटच बघतोय ते कधीच सरकार कोसळतात. मी सारखा झोपेतनं जागा होतो, पडलं का काय सरकार, लगेच टी व्ही लावतो, हे चॅनल लाव, ते चॅनल लाव, ते चॅनल लाव, पडलं 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 काय. मी कितीदा 50 वेळा सांगितलं की हे 3 नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी माय चालाल हे सरकार पाडू शकत नाही. अरे वा, जुनं झालं तरी ते खोटं आहे, ते खोटंच आहे की नाही. दादा काय म्हणतात, मी चंद्रकांत दादांना असं वाटतं की झोपेत सरकार पडेल, म्हणून ते चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की 54 जणांची यादी पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना देणं हे महाराष्ट्राच्या नैतिकतेमध्ये बसतं? आणि तुम्ही मला शाळा म्हणा शिकवतो असं आहे दादा. समजा मी म्हटलं की झोपेत तुम्ही असताना सरकार पडेल, त्यावर तुम्ही बोलण्याची काय आवश्यकता होती? मी तुम्हाला काही बोललो होतं का? आता तुम्ही बोललं तर मला वाराला प्रतिवार करणं, ही आपली महाराष्ट्री संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. आपण नेहमी दुसऱ्याने आपल्याला त्रास देऊ नये यासाठी नीट व्हायचं असतं.